छोटे सॅपलिंग लावतो. त्यामुळे 2013 रोजी किंवा 2012 रोजी मीच हा विषय उचलला होता आणि म्हटलं होतं की आपण सॅपलिंग लावण्याऐवजी एका एकंदरीत अशा प्रकारे नर्सरी आपण तयार करू जेणेकरून 12 ते 14 फुटाचं झाड आपण विकासकाला देऊ. किंबहुना मुंबई शहरात अशा प्रकारची झाडं लागली तर आपल्या जीवन काळात त्याचा आपण उपभोग करू. 16,000 लागली नाही आश्वासन यांच्या राज्यात तरी मान्य झाड झाड न तोडणे हा खरं तर त्याच्या आहे. पत्रकारांनी सांगितलं आणि किंबहुना सगळ्यांनी सांगितलं अज्ञान याच्यामध्ये ज्या पद्धतीने सुधीर मुनगंटीवारनी ज्या पद्धतीने त्या 2 कोटीचं लक्ष ठेवला खरं तर असं आहे की त्याच्याबद्दल बोलायला काय फरक नाही पडत. किती बरोबर आहे ना, बरोबर आहे ना. जे तुम्ही आपण काहीच केलं नाही. कसं आहे एखाद्याने काही केलं असेल असं आहे ना, काही केलं असेल तर त्याचा चुका काढता येत हो. त्यांनी किती वर्ष कामच केलं नाही अशा लोकांबद्दल बोला काय बोलायचं असं, अशा बद्दल काय बोलायचं ज्यांनी कधी कामच केलं नाही ते लोक बोलूच शकत नाही. केलेल्यांचा चुका ऐका सचिनजी, केलेले ज्यांनी जो करतो काम त्याच्या चुका तुम्ही दाखवू शकता. जो कामच करत नाही त्याच्या तिघांनाही अगदी मोजक्या शब्दांमध्ये उत्तर देण्याची संधी मिळणार आहे. कारण तुम्ही राजकारणी चौघांना रादर पण अगदी मोजक्या शब्दामध्ये उत्तर द्या. चर्चा स्वप्नील सावरकर विचारताय, चर्चा खूप होतात पण सत्तेत आलात तर पर्यावरण विषयक कोणती 5 कामं तुम्ही प्रायोरिटीवर करणार? तुमचे नगरसेवक कितीही आले तरी त्याचा पाठपुरावा करतील याचं आश्वासन देऊ शकता का? कृपया प्रत्येक पक्षाने उत्तर द्यावं आणि 5 मुद्दे फक्त मुद्दे सांगा. मी फक्त एवढंच सांगू इच्छितो की आज तुम्ही मरीन लाईन्स वरती जे 92 ट्रीज पाहतात बॅरिंटोन्याचा तो सचिनजी कराल नाही, मी सांगतो ना जे केलंय तेही सांगावं लागेल ना. ऐका, ज्या वेळेला यांचं सरकार होत राजीव जलोटा साहेब ज्यांच्या एमएमआरडी जे केलं आणि त्याच्या पुढचं सांगतो ना केलं अभिमानाने. सचिनजी बघा, मी जे केलंय ते न सांगता पुढे मी काय करू शकतो? भूतकाळाच्या आधारावरती त्या भविष्य काळाबद्दल बोलता येत ना. माझं म्हणणं असं आहे मरीन ड्राईव्हचा पॅच आपण खाली पाहत होता जो राजीव जलोटा आणि या एमएमआरडीए कडे राहत होता, यात मुंबई महानगरपालिकेमध्ये मी मागणी केली होती आणि आमच्या 3 लोकांच्या स्वखर्चाने आम्ही तो बॅरिंटोनिया ट्री तिथे लावला. आज ज्या वेळेला तुम्ही राजभवनाकडे जाता तर तिकडे सुद्धा 52 ट्रीज आम्ही लावले. तर मुंबई शहरातले असे अनेक स्थळ आहेत जिथे आम्ही लागवड करण्याची किंबहुना अशा प्रकारचे नवे वृक्ष लावण्याची संकल्पना आम्ही राबवली. दॅट वॉज ऑन अ इंडिव्हिज्युअल लेवल आणि तेच काम मला वाटते सुधीरभाऊ मुनगंटीवारांनी सुद्धा 2 कोटीचा जो प्रकल्प राबवला किंबहुना संपूर्ण महाराष्ट्राला त्याची जागृती आणून दिली की अशा प्रकारचे काय आवश्यक आहे. सर्वप्रथम आम्ही मुंबई महानगरपालिकेमध्ये पर्यावरण कक्ष किंवा एक एन्व्हायरमेंट सेंटर याची स्थापना करण्याची गरज आहे. दुसरं, मँग्रोवसाठी आपल्याकडे ऑलरेडी एक डिव्हिजन आहे मुंबई प्रोटेक्शन सेल, मुंबई मँग्रोव प्रोटेक्शन सेल, मला त्याला सक्षम करण्याची गरज आहे. 2, तिसरं असं आहे की जे मुंबईचं सिवेज ट्रीटमेंट आहे जसं मी आता सांगितलं की आपण अजून प्लांट पुढच्या भविष्य काळामध्ये आपण इनॉग्रेट करणार आहोत तर ते सिवेज ट्रीटमेंट किती चांगल्या पद्धतीने येईल त्याच्यावरती नक्कीच आपण विचार करू. पब्लिक ट्रान्सपोर्ट चांगल्या स्वरूपाने कसं राहील ते जेणेकरून लोक कार न वापरता पब्लिक ट्रान्सपोर्ट जास्तीत जास्त करून वापरतील ते आणि जनजागृती. सचिनजी, आपण परदेशात जातो तर आपण चॉकलेटचा रॅपर खाली टाकत नाही, अगदी बरोबर. आपण परदेशात जातो तर बाहेर थुंकत नाही तर मला वाटते जनजागृती हा एक कॉन्सेप्ट आहे त्याच्यावर पण भर देण्याची गरज आहे. या 5 मुद्द्यांवरती नक्कीच आमचा भर असेल. अवकाशजींनी कमीत कमी अवकाश वापरून उत्तर दिलेलं आहे. राजूजी, तुम्ही समस्येचा वाग. 5 मुद्दे आम्ही सत्तेवर आल्या तर करू. पहिली गोष्ट, मुंबईचं डम्पिंग ग्राउंड जे आहे ते नष्ट करू, तिकडे त्याच्यापासून प्रक्रिया घेण्याचे प्रकल्प राबवू. डम्पिंग ग्राउंड ऐका ऐका हो, डम्पिंग ग्राउंड वाघमारे साहेब, डम्पिंग ग्राउंड म्हणजे तुम्ही सत्तेवरती येणार नाही. बोला पाच यांनी सांगितलं का टाळलं बोला. डम्पिंग ग्राउंड आम्ही नाहीस करून त्या कचऱ्यापासून वीज निर्मिती किंवा असे प्रकल्प आणू. एक दुसरी गोष्ट, या मुंबईमध्ये झाडांची संख्या एवढी वाढवू की वृक्ष प्राधिकरण सारखे ह्या लोकांनी जी झाडं तोडलीत त्याच्या 5 पट 10 पट झाडं आम्ही लावू. तिसरं, पाणी जे आहे ते शुद्ध आणि स्वच्छ पाणी मुबलक प्रमाणात मुंबईकरांना मिळेल याच्याकडे लक्ष देऊ. चौथं, जे सांडपाणी आणि सुएज या समुद्रात टाकून
पूर्णपणे समुद्राची नासाडी करतायत आणि मुंबईकरांना दूषित मच्छी खायला देतायत, ते बंद करू। चौथं आणि पाचवं जे हे बोलले तेच आम्ही करू की पूर्णपणे मुंबईत अवेअरनेस एवढा वाढवू की पर्यावरणाला मदत होईल। मी मग अशी चर्चेला सुरुवात करताना सांगितलं, ज्याचा उल्लेख फातर्फेकरांनी केला, आपण मला एका पक्षाचा प्रतिनिधी म्हणून हा प्रश्न विचारलाय। माझ्या पक्षाच्या नेत्याने गेल्या 4-5 वर्षापूर्वीच गेट ऑफ इंडिया आणि मुंबई समुद्रात बुडणार हे त्याच वेळेस झालं, म्हणजे जनजागरण अवेअरनेस हा आमचा पहिला मुद्दा राहील। बरोबर। दुसरा, पाण्याची गळती आणि पाण्याचं दूषितीकरण होणारी जी व्यवस्था ती थांबून मुंबई शहराला शुद्ध आणि स्वच्छ पाणी पिण्याचं पुरवण्याचा आम्ही प्रयत्न त्या ठिकाणी करू। तिसरं, वृक्षारोपण हा जो मुद्दा आहे की वृक्षारोपणामध्ये साधं लहानपणापासून आम्ही शाळेमध्ये शिकताना विज्ञानात की झाडं ही वृक्ष दिवसा कार्बन डायऑक्साईड वायू शोषून घेतात आणि प्राणवायू ही वातावरणात सोडतात, त्याच्यामुळे जास्तीत जास्त वृक्षांची लागवड करून पर्यावरणाचा समतोल साधण्याचा प्रयत्न करू आणि सांडपाण्यावर पूर्णतः प्रक्रिया करून ते पाणी रिसायकलिंग करून पुन्हा वापरण्याकरता कसं वापरता येईल त्याचा प्रयत्न करून समुद्रामध्ये जाणारं दूषित सांडपाणी जे आहे मलमूत्राचं त्याला कसा प्रतिरोध करता येईल तो ठरवू। आणि सगळ्यात शेवटचं, जो डम्पिंग ग्राउंडचा इश्यू आहे त्याला तांत्रिकदृष्ट्या वैज्ञानिकदृष्ट्या तज्ज्ञांच्या सल्ल्यानं त्याची विल्हेवाट लावून त्याच्यातून कशी म्हणजे विजेची निर्मिती असू शकते किंवा खताची निर्मिती असू शकते ही निर्मिती करण्याचा प्रयत्न करण्याचा मी माझ्या पक्षाच्या वतीने या ठिकाणी आपल्याला। अजितजी, जाता जाता आता पुढचा शेवटचा प्रश्न परत ढोल ताशांच्या साक्षीने तुम्हाला विचारतोय। ढोल ताशांची बॅकग्राऊंड ऐकू येते आपल्याला। 1503 शांतता क्षेत्र आहेत, त्यापैकी 34 नंतर वगळली गेली। महानगरपालिकेची इमारत तो परिसर सुद्धा त्यातच येतो। पण गणेशोत्सव असो, दिवाळी असो, प्रत्येक कुठल्याही धर्माचे मोठे सण असोत किंवा निवडणूक नावाचा मोठा सण, फटाक्यांचे आवाज किंवा बाकीचे आवाज, ध्वनी प्रदूषणापासून आपल्या मुक्ती मिळणार नाही आहे। मी हा प्रश्न तुम्हाला शेवटी अशाकरता विचारतोय की सर्व विषयांचा आपण परामर्श घेतलेला आहे, हा एक विषय अस्पर्शित राहू नये, म्हणून या विषयावर तुम्हाला काय म्हणावं असं वाटतं? पुन्हा एक ढोल ताशे दोन काढायची वेळ येणार का? ध्वनी प्रदूषणापेक्षाही ना, मला असं वाटतं की ते ध्वनी प्रदूषण कशामुळे होत आहे तर आपल्याकडे आता प्रवृत्ती वाढत चालली उत्सवाचा अतिरेक करण्याची। तुम्ही उत्सवाचा अतिरेक जेव्हा करता तेव्हा इतर गोष्टींचा आधार घेता आणि त्यामुळे त्या गोष्टी होत आहेत। तुम्ही जर उत्सवाचा कुठल्याही गोष्टीचा अतिरेक टाळला तर आपोआप सगळ्याच गोष्टी कमी होतील। गणपती पूर्वी होते, नवरात्र पूर्वी होती, अतिरेक आपण म्हणता अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे। अतिरेक आपल्याला गणेशोत्सव साजरा करता येऊ शकतो आणि ध्वनिक्षेपक न लावता आपल्या पुरता साजरा करता येऊ शकतो, याचं जर आपल्याला भान आलं तर ध्वनी प्रदूषण होण्याची शक्यताच येणार नाही। तर तो विचार प्रत्येकाने करण्याची गरज आहे। मला कधी कधी त्या बाबतीत असं वाटतं ध्वनी प्रदूषणाचा विषय निघाला म्हणून, मीच बऱ्याच वेळेला अनेक गणेशोत्सव मंडळांची ती जी देखावे असतात त्यासाठी माझ्या आवाजात कॉमेंट्री असते, तेव्हा मी त्यांना हा प्रश्न विचारतो की एवढं सगळं तुम्ही चांगलं म्हणताय ते त्यांनी लिहिलेलं असतं, मी लिहिलेलं नसतं, ते प्रत्यक्षात काय येत नाही। अगदी बरोबर। आणि म्हणून मी पुन्हा म्हणजे मला माझं नेहमी म्हणणं आहे की जोपर्यंत आपण स्वतःकडे बघत नाही, स्वतःकडे वळून बघत नाही, तोपर्यंत कुठलाही प्रश्न सुटणार नाही। या महत्त्वाच्या विषयावर थोडी व्यापक चर्चा झाली, काही विषय अस्पर्शित राहिले असतील निश्चितपणे, पण जे आपल्याला म्हणायचं होतं सर्वात महत्त्वाचं म्हणजे आमच्या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य समस्या सांगत नाही, समस्येचं निराकरण शोधण्याचा प्रयत्न करतो। थोडा राजकीय अभिनिवेश आला, त्या राजकीय अभिनिवेशाला बाजूला ठेवून सुद्धा समस्येचं निराकरण शोधण्याचा प्रयत्न आजच्या या चर्चेतून झाला आणि हा प्रयत्न साधक बाधक होता। इथे कोपर्निकस येऊन गेले, गांधीजी येऊन गेले, छत्रपती शिवाजी महाराज येऊन गेले, मध्यंतरी थोडा काळ असा आला की आम्ही लोकसभेत किंवा राज्यसभेत बसलो की काय असं आम्हाला वाटलं, पण या सर्वांचा हेतू शुद्ध होता, स्पष्ट होता, पर्यावरणाविषयी हे सर्व बोलले। आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा ते चर्चेत झाला की ज्ञानाची सुरू झालेली आहे, ही ज्ञानाची प्रक्रिया सुरू झालेली आहे, ती अशीच पुढे अविरत सुरू राहिली तर तो फायदा सर्वांनाच होणार आहे, हे सर्वांनी लक्षात घ्यायला हवं। आता पुन्हा जाता आता नेहमीचच समाजकारणापासून राजकारणापर्यंत, कचरापट्टीपासून पाणीपट्टीपर्यंत, संस्कारापासून शिक्षणापर्यंत विचार पक्का बसेल नाही तर मेंदूला धक्का, सावध करतोय मुंबई नाका। नमस्कार। गरम कटिंग जाए।